असलेले डॉक्टर कृष्णदेवगिरी, त्यांचे सर्व टीम मेंबर्स, SBO मधील सर्व अधिकारी वर्ग, आजच्या या दिनाचं महत्व आपल्याला प्रास्ताविकात नमूद केलेलंच आहे आणि आपण हे जाणूनही आहोत की योगाचं आपल्या जीवनातील आनंदामध्ये जो सहभाग जे महत्व आहे ते आपल्याला निश्चित ऐकून आणि पाहून पटलेलं आहे, परंतु बऱ्याचशांनी ते आत्मसात केलेलं नाही किंवा ते आचरणात आणलेलं नाही आणि या प्राच्यविद्येचा प्रचार प्रसार जेवढा पाहिजे तेवढा अजून निश्चितपणे झालेला नाही, तो होणं आवश्यक आहे. कारण आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे, त्याबरोबर आपली जीवनशैली बदललेली आहे, कामाचं स्वरूप बदललेलं आहे, सराउंडिंग बदललेलं आहे आणि त्याचबरोबर प्रदूषण, इतर सर्व गोष्टी आणि त्यामुळे येणारा शारीरिक मानसिक ताण तणाव हा सुद्धा वाढलेला आहे. पोलिसांच्या बाबतीत जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर आपल्या कामाचं स्वरूप निश्चितपणे खूप बदललेलं आहे आणि आपल्याकडून नागरिकांच्या, वरिष्ठांच्या, मीडियाच्या, शासनाच्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याही निश्चितपणे खूप वाढलेल्या आहेत आणि या सर्वांना सामोरं जात असताना आणि ज्या आता लिमिटेशन यापूर्वी मी सांगितल्या त्या सगळ्या चौकटीत काम करत असताना निश्चितपणे आपल्यावर ताण येत असतो आणि तो ताण फक्त शरीरावर नाही तर मनावरही येत असतो आणि त्याचे दुष्परिणाम हे दोन्ही म्हणजे विशेष सायकल आहे. शरीरावर ताण आला की मन आपलं अस्वस्थ होतं, मन अस्वस्थ झालं की त्याचे इनडायरेक्टली रिपरकशन्स शरीरावर पडतात आणि त्यामुळे शरीराची जी काही क्षमता असते ती पूर्णपणे आपण वापरू शकत नाही आणि या दुष्टचक्रात जवळपास प्रत्येक जण सापडलेला आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी निश्चितपणे हा एक सुखद आणि वेल प्रूव्हन असा एक मार्ग आहे आणि तो आपण निश्चितपणे अंगीकारणं आवश्यक आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपण यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे योगगुरु जे काही सांगणार आहेत ते आपण आजच्या दिवसापुरतं नाही तर पुढच्या वर्षभरासाठी आणि पुढच्या कालावधीसाठी आपल्या जो काही पुढचा जीवन काळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते आपण हे मिळालेलं नॉलेज टिकवणं, वाढवणं आणि त्यामध्ये अजून जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते शिकून स्वतःला अधिक समृद्ध करण्याचा आपण प्रयत्न करावा. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि डॉक्टर गिरी आणि त्यांच्या टीमचंही इथे आपल्या SBE डिपार्टमेंटच्या वतीने त्यांचं स्वागत करून त्यांना पुढील कार्यक्रम सुरू करण्याबाबत विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.